राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी निवृत्तीचा निर्णय घेतला होता, मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत त्यांनी राजीनामा मागे घेत राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याची घोषणा केली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटत जल्लोष केला। यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज म्हणाले की खासदार शरद पवार साहेब यांनी राजीनामा मागे घेतला हा आनंद आमच्यासाठी शब्दात सांगण्यासारखा नाही। पवार साहेबांमुळेच प्रत्येक कार्यकर्त्याला सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करण्याची ऊर्जा नेहमीच मिळत असते, ती आता पुढेही अशीच मिळत राहणार आहे, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे। यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, हरिदास पाटील, समीर कुपवाडे, अनिता पांगम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खरोखर आनंदाचा दिवस आहे की पवार साहेबांनी आपला निर्णय जो मागे घेतलेला आहे आम्हाला एवढं आनंद झाला आहे की आम्ही तो सांगू शकत नाही। म्हणून आज आम्ही स्वतःहून साखर वाटली, लोकांचा प्रतिसाद भी चांगला आहे, लोकांच्यात भी चांगला आहे की पवार साहेबांशिवाय राष्ट्रवादी नाही असा जो संदेश आहे तो संदेश खरा ठरला आणि पवार साहेब थांबले त्यामुळे आमच्यात ऊर्जा फार मोठी निर्माण झाली आणि ती ऊर्जा आमच्या सोबत घेऊन आम्ही फार चांगलं काम करू। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।